स्टार्ट करने से पहले आपको इसको समझ लेना चाहिए, वो तो पता ही है आपको कि दो बार इसको सुनने का मौका मिलता है एग्जाम में, फोर्थ टाइल है ये। वेर जात वास, आपको ये नोटिस करना है 23 से 30 तक कौन क्या कह रहा है। स्टेटमेंट तो यही है, ये स्टेटमेंट सुनेंगे आपको, बट कहा किसने ये इंपॉर्टेंट है इसमें। अनिष्काटर, ये थेमा जरूर समझ लेना हर बार। वेयर जिन दी स्काटर, इस पे डिस्कशन होगा कि स्केटिंग करने वाले लोग कौन है। वेयर जिन दी स्काटर, सो ये बंदा है एक, एक उसके टीचर है लेररिन फ्राउ अना उंटर बैरगर, सो ये तो टीचर हैं, और ये यूर्गन कोई लड़का होगा, यूर्गन मायर उंट मुड्राटोर एंकर। ये क्वेश्चन पूछेगा तो हम लोग देखेंगे कि क्या तो ये खुद बोल रहा है और किससे पूछ रहा है, उस हिसाब से ये हमको ओरिएंट कर देगा, अकॉर्डिंगली हम सुनेंगे। एक बार पहले एडवांस में ये पढ़ के रखना चाहिए। आइन स्कार्टर जोल्ट जिस निस्ट फॉर स्मेर्सन फ्यूर्स्टन, स्केटिंग करना है तो डरना कैसे, स्मेर्सन डर तो होगा, गिरेंगे स्केटिंग करेंगे तो बार बार। यंग लड़का कह रहा है कि डर नहीं है, स्केटिंग में तो गिरते ही है। मैडम ने बोला होगा कि भाई ये बच्चे आजकल ध्यान नहीं रखते, गिर जाते हैं। बोला तो मजा भी तो आता है। फील एल्टन जिंडर माइनुम दस स्काटन निष्ट उन गेफेरलिशिस्ट, देखो निष्ट उन गेफेरलिश का मतलब है गेफेरलिश, डबल नेगेटिव पॉजिटिव हो जाता है। अगर निष्ट नहीं बोलते तो स्काटन उन गेफेरलिशिस्ट मतलब कोई डर नहीं है, लेकिन निष्ट उन गेफेरलिश का मतलब है डर है। स्काटर क्लाइडुम खनमन इन फीलन गेशेफ्टन अरहाल्टन, बुध दुकानों पे आजकल स्केटिंग के क्लॉथ्स वगैरह सब मिलते हैं, कौन बोलता है ये। मोडीशे क्लाइडुंग स्पिल्ट बाय स्कॉट बोर्ड फारन खाइन ग्रोस रोल है, कि कपड़े किस तरह के पहने इसका फर्क नहीं पड़ता, कौन बोलता है। मोडे बिडोइटेट निस्ट फ्यूर नूर क्लाइडुंग, फैशन का मतलब केवल कपड़े नहीं होते और भी तो चीजें हैं, कौन बोलता है। फील ए स्काटर ह्योरन हिप हॉप म्यूजिक, मेनी स्केटर्स दे लिसन हिप हॉप म्यूजिक। दी मेयर हाइट का मतलब है मैक्सिमम लोग, मिंडर हाइट मतलब मिनिमम, मेयर हाइट मैक्सिमम। मेयर हाइट डेयर युगेंडलिशन माग, बड़ा ग्रुप यंग लोगों का गैर्न लाउड म्यूजिक, लाउड म्यूजिक सुनते हैं। दी मोड एड एस स्केटबोर्ड फॉरेंस विल्ड एस निस्ट लांग गेबन, ज्यादा नहीं चलेगा ये, इस तरह का फैशन है ना स्केटिंग वाला, ज्यादा नहीं चलेगा। दी माइनुंग डेयर अरवाक्षणन इश उन विष्टिश, कि ये बड़े लोगों की मायने नहीं रखती, क्या सोचते हैं बड़े लोग, ये तो बच्चे की लग रही है भाई मुझे, कह रहा बड़े लोगों का कोई फर्क नहीं पड़ता हमको, क्या सोचेंगे। डेयर स्काटर का मतलब है डेयर स्केटबोर्ड फारर, स्केटर्स जो स्केटबोर्ड चलाते हैं। दस स्काटन का मतलब है स्केटबोर्ड फारन, स्काटन का तो मतलब है वो एक्टिविटी और स्काटर का मतलब है एक्टिविटी करने वाले। ओके, सुनते हैं हम लोग। Teil 4. Sie hören nun eine Diskussion. Sie hören die Diskussion zweimal. Dazu lösen Sie 8 Aufgaben. Ordnen Sie die Aussagen zu. Wer sagt was? Angst vor Schmerzen haben, wenn man was schiebt. Was bedeutet eigentlich Skateboardfahren? Lehrerin an einer Hauptschule hier in Wien und Jürgen Meier, selbst Skater. Herzlich willkommen bei Aktuell. Jürgen, du bezeichnest dich als Skater. Was bedeutet eigentlich Skateboardfahren für dich? Also Skaten, das ist, na Spaß, Sport, Tricks und so halt. Ja, manchmal auch Schmerzen. Schmerzen? Aha. Kannst du das etwas genauer erklären? Wie passen Spaß und Schmerzen zusammen? Spaß halt, weil man mit Freunden zusammen ist und Leuten, die dieselben Sachen mögen. Sport ist natürlich wichtig, weil man fit sein muss und Übung braucht, um die verschiedenen Tricks, das heißt die Skatersprünge, machen zu können. Und man darf bei den Skatersprüngen keine Angst vor Schmerzen haben, wenn mal was schief geht. Du meinst, wenn ein Sprung mal nicht glückt, Unfälle sind demnach also keine Seltenheit? Nein, Verletzungen kommen schon häufig vor,
aber wenn man einen Helm und Knieschützer trägt, kommt es eigentlich selten zu schweren Unfällen. Doch weh tut es halt ab und zu. Das muss man aushalten können. Skaten scheint also nicht der... Also, das tut natürlich so weh. Das muss man aushalten können. आपको स्प्रिंग करनी है, जंपिंग करनी है, तो दर्द तो सहने की क्षमता होनी चाहिए। अजय यूर्गेन मायर हार्ड दस की जाट, या काइन स्मेट्सन फ्यूर्स्टन मानजोल्टनेस्ट, डर नहीं लगना चाहिए स्केटिंग करनी है तो। फील एल्टन जिन डर माइनुंग दास, ओके, कौन कहता है पेरेंट्स में से कि ये बहुत ही डेंजरस है, एंड देन क्लाइडुंग गेशफ्ट, कहीं भी मिल जाते हैं ये। इडियाले स्पोर्ट फॉर जेडरमैन टू सेन। Wie sehen Sie das, Frau Unterberger? Nun, so ganz beruhigend hört sich das für mich nicht an. Ich kann mir gut vorstellen, dass sich viele Eltern da Sorgen machen. Vielleicht, meine Eltern aber denken nicht so. Frau Unterberger, Sie unterrichten ja Schüler im Alter von Jürgen und einige unter Ihnen sind auch Skater. Glauben Sie, dass man heutzutage von einer Skaterbewegung oder gar einer Kultur der Skater sprechen könnte? Diese Begriffe, Bewegung oder Kultur, wären meiner Meinung nach übertrieben. Die Skater-Szene hat keine ideologische Basis. Wie Jürgen selbst gesagt hat, geht es den Jugendlichen in erster Linie um Unterhaltung. Und ich möchte hinzufügen, auch um Show. Wer die besten Tricks kann, ist der Coolste. Und natürlich in der Gruppe, der Clique sehr beliebt. Diese Verhaltensformen sind typisch für fast alle Jugendgruppen. Ich persönlich halte das Skaten eigentlich nur für eine Modeerscheinung. Und Opfer dieser Mode sind, wie so oft der Fall, die Jugendlichen. Sie sagen, Skaten ist eine Mode. Und da haben Sie sicherlich nicht unrecht. Tatsächlich gibt es eine Mode für Skater. Spezielle Outfits kann man in Skater-Shops, aber unterdessen auch in Warenhäusern und in fast jedem Kleidungsgeschäft für junge Leute finden. Jürgen. So, Moderator hat gesagt, das kann man in jedem, also in jedem Geschäft finden. Ja? Modische Kleidung? Nein. Ja. Skaterkleidung kann man in vielen Geschäften erhalten. Wer hat das gesagt? Das hat Moderator gesagt. Gerade. Und? Das ist nicht ungefährlich. Ich weiß. Anna. Ja, Anna hat gesagt, das ist gefährlich. Viele Mütter sorgen sich sehr. Das hat Anna gesagt. Und das ist überall erhältlich. Das hat dann Moderator gesagt. Und jetzt hören wir, wer sagt, modische Kleidung spielt beim Skaten keine Rolle. Mode bedeutet nicht nur Kleidung. Okay, wer sagt das? Hören wir. Wie wichtig sind für dich diese Skater-Klamotten? Überhaupt nicht wichtig. Ich trage, was mir gefällt. Und das ist bei vielen meiner Freunde so. Es gibt Skater, die haben enge Jeans an und andere, die lieber die weiten Skaterhosen mögen. Da macht eigentlich jeder, was er will. Ich selbst kaufe meine Klamotten auch nicht in irgendwelchen besonderen Geschäften. Nur so ganz überzeugt hast du mich nicht. Denn es schaut so aus, als hättest du ganz modische Skater-Schuhe an, oder nicht? Ja schon, aber nicht weil sie in sind, sondern weil man besser damit fahren kann. Das mag sein, doch viele Skater bevorzugen die teuren Skater-Outfits und Marken. Und daran sind sie dann auch auf der Straße und in der Schule wahrscheinlich auch zu erkennen. Das kann ich auch aus eigener Erfahrung bestätigen. Viele meiner Schüler kaufen sich in den Modegeschäften solche Kleidungsstücke. Du, Jürgen, bist also vielleicht nur eine Ausnahme. Nein, das bin ich nicht. Es gibt Skater, die in sein wollen und andere, denen Mode völlig egal ist. Aber beim Skaten geht es sowieso nicht um Mode, sondern um sportliches Können. Niemand wird ausgeschlossen, bloß weil er kein modisches Outfit trägt. Deswegen bin ich auch nicht derselben Meinung wie Frau Unterberger. Skaten ist keine Mode. Das war auch nicht so gemeint. Als ich von Mode sprach, dachte ich nicht nur an die Kleidung. Selbstverständlich kann man euch Skater auch an anderen Merkmalen erkennen. Einige meiner Schüler, die sich zu den Skater zählen, hören zum Beispiel auch die gleiche Musik. Stimmt das, Jürgen? Gibt es eine Musik für Skater? Es gibt Musikarten, die die Mehrheit der Skater hört. Hip-Hop, Rap und manchmal auch Punk.
Okay, also checken wir zuerst. Modische Kleidung spielen keine große Rolle. Wer sagt? Jürgen sagt, das ist nicht wichtig. Sportlich ist schon nicht wichtig. Hamare Skaters ke liye koi kitna acha kar pa raha hai wo important hai. Cloth floth jyada maine nahi rakhte. Mere doston ke liye bhi aur mere liye bhi. Das ist nicht wichtig. Und Mode bedeutet nicht nur Kleidung. Wer sagt? Anna sagt das. Ja, not only just केवल कपड़ों की बात नहीं कर रही हूँ मैं, ये म्यूजिक और ये सब मोड में आता है. Feel a scatter Hören hip hop music. Where sagt das? Jürgen sagt ja. बहुत सारे लोग सुनते तो हैं. Und next fragen moment, wir sollten das auch mal lesen. The mehr height der Jugendlichen mag gerne laute Musik. कि मैक्सिमम लोग यंग लोगों में लाउड म्यूजिक सुनने का शौक है. कौन बोलता है ये सुनना है हमको. द मोड है द स्केटबोर्ड फॉरेंस विडेस्ट निस्ट लंग गेबन. ये ज्यादा चलने वाला नहीं है ये फैशन स्केटिंग वाला. Das sind so die beliebtesten. Sind das nicht doch Anzeichen einer gemeinsamen Kultur, Frau Unterberger? Ganz und gar nicht. Hip-Hop und Punk haben zwar soziologische und zum Teil ideologische Hintergründe, doch das hat nichts mit dem Skaten zu tun. Die jugendlichen Skater, wie übrigens die meisten Jugendlichen, hören gern Musik, die laut und rhythmisch ist. Aber es sind nicht die Skater, die diese Musik gemacht haben bzw. machen. Sie haben sich einfach diese Musik ausgesucht, weil sie ihrem Alter entspricht. Wir kommen nun bald ans Ende unserer Sendung. Sie, Frau Unterberger, haben Ihre Meinung ganz klar geäußert. Die Skater-Szene ist für Sie eine Modeerscheinung, die nicht von langer Dauer sein wird. Aber das sehe natürlich ich als Erwachsene so. Und du, Jürgen, was meinst du dazu? Ich bin ein Skater und ich will es bleiben. Ob dies für die Erwachsenen nur eine Mode ist, ob wir eine Ideologie haben, ist das so wichtig? Auf jeden Fall wollen wir niemandem etwas beweisen. Und ganz bestimmt nicht der älteren Generation. Vielen Dank, Jürgen. Vielen Dank, Frau Unterberger, für das Gespräch. Also, ist das wichtig, कि ये बूढ़े लोग क्या सोचते हैं, एडल्ट लोग क्या सोचते हैं, ये इंपॉर्टेंट है क्या? किसने बोला? या यूर्गन ने बोला, बोला मैं स्केटर हूं, रहूंगा, आप जो सोचें वो सोचना हो सोचें आपको. इज इट इंपॉर्टेंट कि आप क्या सोचते हैं? आज जो द माइनिंग देर अरवाक्षण इस्ट उनविस्टेश या एर जाट दास द मोड है स्केटर निष्ठ लांग गेबन. ज्यादा नहीं चलेगा इन लोगों का आना गिनाव. जो ये कहता है कि हमारे फर्क नहीं पड़ता ये क्या सोचते हैं बूढ़े लोग. मोमेंट alles kommt hier dann. Ja, also das ist nicht wichtig. Anna sagt, das bleibt nicht länger. Die Mehrheit der Jugendlichen mag gerne laute Musik. ज्यादातर आना बोलती है. ज्यादातर है ना वो ही है लोग जो हाई म्यूजिक सुनते हैं हाई वॉल्यूम पे सुनते हैं. फील इज स्कैटर ह्यूरन हिप हॉप म्यूजिक. यूर्गन हार दास मोड बिडोटेड निश्न वर क्लाइडुंग. Modische Kleidung spielt beim Fahren keine Rolle. Jürgen. Und Skaterkleidung kann man vielen Geschäften erhalten. Moderator. Also diese Weise wurde das eigentlich gemeint. Und die erste hier, viele Eltern sind Meinung, dass Skaten nicht ungefährlich ist. Das hat auch dann Anna gesagt. जो स्टीम है आपको साथ साथ चलना है. पहले ही शुरू में ही रिकॉग्नाइज कर लो कि किसकी आवाज मोटी है कौन उसके फेवर में बोल रहा है. शुरू में ही आइडिया लग जाएगा उसका क्या है एटीट्यूड. ध्यान से सुनना है और मॉडरेटर किसको पूछ रहा है ये इंपॉर्टेंट है तभी तो वो आंसर उधर से ही आएगा.